मॉर्निंग सर्वांना, पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन व्हिडिओ. आता हे पाठीबागचं थोडं थोडं बघून ज्यांना इथले आहेत त्यांना माहिती असेल की मी आता कुठे आहे. तर खास आज आपण प्री वेडिंग लोकेशन बघण्यासाठी आलेलो आहोत. तर आता कुठे आहोत ते तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे, हे लोकेशन नेमकं कुठे आहे. आणि बऱ्याच जणांनी इथे व्हिडिओज बनवलेले आहेत प्री वेडिंगच्या पण. इतकं मस्त सुंदर लोकेशन आहे ना की खरंच खूप मस्त आहे. तुम्ही पण व्हिडिओ बघणार तर जे नसतील आले ते लोक पण इथे शूटसाठी येतील, कारण खरंच खूप मस्त लोकेशन आहे. भरपूर जणांनी इथे व्हिडिओज बनवलेले आहेत प्री वेडिंगच्या आणि खरंच खूप. आणि मी पण स्वतः केलेली आहे. माझी जी व्हिडिओची लिंक आहे ना ते मी डिस्क्रिप्शनला ठेवणार आहे, त्याच्यावर तुम्ही पण बघा. इथे माझा पण स्वतःचा शूट झालेला आहे, प्रॉपर मी केलेला आहे. आणि चला पटकन जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला लोकेशन दाखवतो आणि सर्व खासियत सांगतो. आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत शेवटला मी सांगणार आहे की प्रॉपर लोकेशन हे कुठे आहे. खरंच खूप मस्त, फक्त ज्यांना माहिती आहे ज्यांना कळून जाईल, पण ज्यांना माहिती नाही ते एक्साइटमेंट ठेवा. शेवटला कळणार आहे तुम्हाला की लोकेशन प्रॉपर कुठे आहे. हे इकडे देऊळ आहे, देवळाच्या आतमधलं पण दाखवतो. तिथले तर असम शॉट आहेत, पण पहिले इथून चालू करूया. तळं बघा तुम्ही पूर्ण, खरंच खूप मस्त. म्हणजे इतकं भारी लोकेशन आहे ना की एक नंबर व्हिडिओ शूट होतो. प्री वेडिंगसाठी एकदम बेस्ट लोकेशन. हे झाड वगैरे हा इथला परिसर सगळंच यूज करतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयडियानुसार, पण खरंच खूप मस्त आहे. पहिलं आपण बाहेरचा जेवढा परिसर आहे ना तेवढा सर्व कव्हर करू व्हिडिओमध्ये, आणि नंतर मग तुम्हाला मी देवळाच्या इथला पूर्ण परिसर दाखवतो की कसा आहे आणि आतमधलं पण दाखवतो. बघितलं ना तुम्ही, तर आता मी इकडच्या ह्या साईडला आलो पूर्ण. आणि ते समोर बघा जे दगड दिसतात बघा इथे समोर, मग झूम करून दाखवतो मी. हे बघा इथे इथे पण आपण फोटोशूट व्हिडिओ दोन्ही पण इकडे केलेलं आहे. आणि खरंच खूप मस्त लोकेशन आहे. ड्रोन वगैरे जर आपण फ्लाय करतोय ना तर इतकं भारी वाटतं ना की बघा ते ह्या साईडून बघा पूर्ण अँगल. अलिबाग मधल्या मोस्ट पॉप्युलर प्री वेडिंग लोकेशन पैकी हे एक लोकेशन आहे, कारण का इथे मोस्ट ऑफ जसं जो आपला रेवदंडा किल्ला आहे चौलमधला, तिथे जसं प्री वेडिंग होतं तसं मोस्ट ऑफ सर्वात जास्त. आता कसं असतं, आता ऑफ सीझन आहे, आता एकदा तरी पण चालू आहेत मध्ये मध्ये, पण एकदा आता हा पावसाळा संपला का परत सगळं लग्नाचं सीझन चालू होईल आणि प्री वेडिंग परत खूप चालू होतील. आता इथे एवढी गर्दी असते ना की मधला वर क्वचित खाली भेटला तर, नाहीतर सॅटर्डे संडे जर आलात ना तर वेटिंग करावी लागते अक्षरशः. आपण इथले असून पण वेटिंगवर थांबावं लागतं, हा झाला की तू झाला की हा जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं, इथे शूट करण्यासाठी सध्या तरी कोणत्या प्रकारची म्हणजे फीज वगैरे काय बोलतात ना चार्जेस वगैरे घेतले जात नाही. जसं की रेवदंडा किल्ल्यामध्ये आधी फ्री होतं, त्याच्यानंतर आता 500 रुपये चार्जेस लावायला लागले, तसं इथे सध्या तरी काही नाही. तुम्ही फ्री शूट करू शकता, पण कसं होतं सॅटर्डे संडे जर येत आहे तर तुम्हाला मग वेटिंग करायला लागेल. आता ऑफ सीझनला नाही, पण जर सीझन जेव्हा चालू होतो वेडिंगचा त्यावेळेला, कारण एवढी गर्दी असते, लोक अक्षरशः सकाळी 7-8 वाजल्यापासून सुरुवात करतात शूटसाठी आणि कंटिन्यू असतात संध्याकाळपर्यंत. आपलं आधीचं एक लोकेशन झालं, हे झालं, ह्याच्यानंतर पण खूप सारे लोकेशन आहेत जे लोकांना माहिती आहेत, नाही माहिती आहेत मला नाही माहिती, पण भारी भारी लोकेशन आहेत, ते पण आपण कव्हर करणार आहोत. सध्या आता हे इथलं आलो, इथलं पूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि शेवटला तुम्हाला सांगणार आहे की नेमकं लोकेशन हे कुठे आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी खास करून. आता थोडं पुढे जर बघा अजून, तर इकडे थोडं पुढे आलो तर इथून पूर्ण एरिया बघा कसा दिसतोय. आणि हे तळं आहे ना हे पण खरंच खूप मोठं आहे, आणि ड्रोन वगैरे वरती फ्लाय केल्यावर इतकं जे सगळं दिसतं ना भारी आहे. सर्वकडे ग्रीनरी आहे, पावसाळ्यात हे बघा फुल ग्रीनरी एकदम. हे बघा आता मी इकडून या बरोबर फ्रंट साईडने आलोय या साईडून, आणि इकडून बघा पूर्ण परिसर कसा वाटतोय. ते समोर तिथे देऊळ आहे आणि हा पूर्ण परिसर बघा. हे इकडे ब्लॉक्स वगैरे बघितलेत ना, तर इकडे हे सर्व आत्ता बसवण्यात आले, पण तिकडे एकदम प्रॉपर बेंचेस वगैरे आहेत त्या साईडला. पूर्ण तुम्हाला येताना आपण बघितलं की पलीकडची साईड आहे, तिथे समोर सगळे बेंचेस वगैरे बसण्यासाठी. आणि हा इकडचा पूर्ण एरिया बघा. मी मागं आहे ना थोडे असं त्या काय बोलतात बातम्या वगैरे थोड्या हे झाल्या होत्या की काही अवशेष आहेत तिथे असे जुने ते सापडले, तर नेमकं मी वाचलं होतं त्याच्याबद्दल, पण आता मी विसरलो मला नेमकं माहिती नाही. पण जे अवशेष सापडले होते ना असे जे इथे खोदकाम वगैरे करताना ते तुम्हाला मी दाखवतो, कारण खरंच ते जुन्या काळातले आहेत आणि मस्त वाटतं तिथे ठेवून दिलेले आहेत ते. पण त्याच्याबद्दल आता मी सांगू शकत नाही, पण अवशेष आहेत ते मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो इथे आहेत ते.
इथल्याकडली एक खासियत म्हणजे काय की तुम्ही कोणत्याही लोकेशनमध्ये आणि आता पावसाळ्यात जर येताय तर सर्वकडे तुम्हाला हिरवळच भेटणार आहे. कारण आता बघा तुम्ही आत्तापर्यंतचा जेवढा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये कंटिन्यू जिकडे लक्ष जाईल तिकडे ग्रीनरीज आहे. आणि इथे संध्याकाळनंतर जरी बसल्यात ना तरी जसं ते मागाशी सांगितलं होतं आपल्या अवस्था बीचच्या ब्लॉगमध्ये की ज्यांना चिल करत आहे त्यांच्यासाठी तसं सेम इथलं पण क्लायमेट असतं, खरंच खूप नसतं. आणि मधला टाईम असो किंवा कोणताही असो बाकीच्या वेळेला एकदम आराम असतो आणि सगळेजण मस्त शांततेत बसलेले असतात. बेंचेस आहेत आणि पूर्ण सावली आहे, असं नाही की खूप ऊन वगैरे आहे गर्दी आहे सगळं. त्याच्यामुळे तुम्हाला मस्त शांततेत जरी बसायचं असेल तरी पण तुम्ही आलात कधी तरी या इथे आणि तू फील आहे तू फील घ्या इथल्या गोष्टीचा, खरंच खूप मस्त वाटतं. ह्या कोपऱ्यातल्या अँगलने आलो पूर्ण, आता ह्या कोपऱ्यातून बघा तिथे देऊळ दिसतोय आणि आपल्याला आता पूर्ण टर्न मारून परत तिथे जातोय आणि मग पूर्ण तिथला परिसर दाखवतोय. आणि हे असं काहीतरी छोटंसं गार्डन आहे बनवलेलं, पण आता सध्या पाऊस असल्यामुळे गवत आलंय, पण असं इथे पण तुम्ही येऊ शकता तुमची इच्छा असेल तर. पण हे बघा असं छोटंसं काहीतरी गार्डन आहे, मस्त छान वाटतं. आणि व्ह्यू बघा ना समोर एकदम तळ्याचा व्ह्यू आणि पूर्ण हे असं गार्डन. आणि हे तुम्ही विचार मगासपासून हे बघत असाल ना हे जे मधलं घर आहे इथे जे बदक असतात ना सुरुवातीला तुम्ही बघितले असाल फिरत त्यांच्यासाठी खाणं वगैरे त्यात टाकतात, मग ते तिथे जातात स्वतःच्या स्वतः आणि खातात चालू असतं सगळा प्रोग्राम. आणि हे बघा ते इकडून एकदा झरक बघायची पूर्ण. इथे ना मंकीज खूप आहेत, मंकीज खूप म्हणजे खूपच आहेत, इकडे तिकडे धावत असतात. इथे शाळा आहे, शाळेमध्ये पण कंटिन्यू जातात बाहेर येतात, बरं इथे पण बघा इकडे तिकडे बसलेले आहेत तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यामुळे ते पण खूप जरा गंमत वाटते, फक्त आपले पिशव्या वगैरे सांभाळून नाही तर पळून नेतील बाकी काही नाही. तू अगेला शाळेत हा इकडे झाडावर आहे, भीती अजी वाटते की मोबाईल बैल ओढायचा दुसरं काही नाही. हा बघा इकडे एक आहे त्याच्यामुळे जास्त जवळ जात नाही तर मोबाईल माझं ओढून द्यायचं ते बघा त्याच्या पिल्लाला घेऊन आहे आय थिंक मादी आहे मला वाटतं. तू बघा तिकडे एक जण चालतोय ते बघा किती जण आहेत पूर्ण दाळ्याला पूर्ण फेरीमधून प्रत्येक साईडने तुम्हाला मी प्रत्येक अँगल दाखवला आणि इथं मी माझी गाडी लावली होती. आता इथून आपण देवळाजवळ जातो आणि देवळाचा पूर्ण फ्रंट आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवतोय. सध्या हे इथलं हे झाडच बघा कसलं मस्त वाटतंय. इथे देवळाच्या मेन जो फ्रंट साईड आहे इथे मी पोहोचलेलो आहे. आता पूर्ण देवळाचा जो व्ह्यू आहे आणि इथे कशाप्रकारे शूट घेतो काय करतो आणि बाकी तुम्हाला तर मागच्या व्हिडिओसारखी शॉट नाही आवडत, पण कसं आहे तुम्हाला पूर्ण इथला जो व्हिडिओ आहे ना जिथे इथे मी पण स्वतः माझ्या क्लायंटचं शूट केलेलं आहे त्याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या दुसऱ्या चॅनलची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनला देईन मी आणि ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. पण इथला जो पूर्ण व्ह्यू आहे ना तो सिनेमॅटिकमध्ये मी तुम्हाला दाखवतो. आणि शेवटी कसं आहे किती झालं तरी प्रत्येकाची आयडिया वेगवेगळी असते, मी असं केलं तर समोरचा अजून काहीतरी वेगळा करू शकतो, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयडियानुसार ज्याला हवं तसं शूट करू शकतो. पण जे लोकेशन आहे ते मात्र एक नंबरच आहे त्याच्याबद्दल नो डाऊट. आणि इथे बोट पण असते फिरण्यासाठी आणि शूटसाठी पण, शूटसाठी तर भेटतेच फिरण्यासाठी क्वचित भेटते, प्रत्येक वेळी भेटते असं नाही होत. पण आता त्याच्या आधी पहिल्या ज्या व्हिडिओमध्ये मी बघितलं असेल जे बाहेरचे होते काही पब्लिक त्याचा मी तो व्हिडिओ लावला होता, खरंच खूप मस्त वाटतं. आणि लोकेशन काय एक नंबर, चला जास्त बोलत नाही मेन आपल्या लोकेशनचं शूट करूया आणि ते तुम्ही एन्जॉय करा. मध्ये पण खरंच खूप मस्त आहे, त्याच्यामुळे आतमध्ये पण शूट दाखवलं थोडंसं.
आतमधला तुम्ही बघितलं असाल, पण शक्यतो जास्त कोण आतमध्ये शूट नाही करत, सर्व बाहेरच करतात, कारण आउटडोअरचं लोकेशन इतकं असं आतमध्ये खरंच कोण जात नाही, कारण आतमध्ये शक्यतो नाही शूट होत. सर्वांचं जे शूट आहे ते सर्व आउटडोअरलाच होतं जास्त करून, पण आउटडोअरचं लोकेशन कसे आहेत भारी भारी आहेत अजून तुम्हाला दाखवतो आपण. हा बघा, इथून गेलो होतो असे आणि पूर्ण अशी फेरी मारत 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 तिकडून सगळं अँगल ते दाखवत दाखवत पूर्ण इकडे आलो, आणि हा इथला देवळाच्या जो बाहेरचा आउटडोअरचा जो परिसर आहे तो बघा असं काहीतरी आहे. पण लोकेशन बघा, जिथे जाऊ तिथे फोटो व्हिडिओसाठी खरंच खूप मस्त आहे बघा. आणि पाठीमागून बघितलं ना तर पाठीमागून हे असं काहीतरी दिसतं, पण खरंच खूप मस्त आहे. आणि हा बाहेरच्या साईडून पूर्ण लुक बघा कसा दिसतोय, हा रोड आणि रोडच्या बाजूला हे देऊळ आणि पूर्ण हे असं तळ. व्हिडिओ तुम्ही बघितला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि राहिली बात की इथे यायचं कसं, कारण जे शूट करून गेले त्यांना माहिती आहे लोकेशन, त्यांना तर माहिती आहे इथे कुठे आहे आणि इथे यायचं कसं. हे जे लोकेशन आहे पूर्ण हा तळ आणि जे शंकराचं मंदिर वगैरे आहे हे आपलं पूर्ण अलिबागमधील जे धोकडे गाव आहे त्या धोकडे गावामध्ये हे पूर्ण लोकेशन मोडतं. आणि मग तुम्ही आता इथे याल कसं ना, जर बघा तुम्ही मांडव्यावरून जर येत आहे किंवा रिवर्सवरून येत आहे, अथवा बोट एम टू एम असो किंवा मालदार पी एन पी असो किंवा रिवर्सवरून तिकडून येत आहे जेटीवरून, तर इथे आल्यावर तुम्हाला मांडव्यावरून जेव्हा या अलिबाग साईडला येताना तेव्हा तुम्हाला म्हात्रे बाटा लागेल, आणि म्हात्रे बाट्यावरून तुम्हाला राईट मारायचं. राईट मारलं की सरळ 2 मिनिटं पण लागत नाही आतमध्ये यायला, सरळ तुम्ही इथे ह्या लोकेशनला पोहोचून जाल. आणि समजा जर तुम्ही अलिबाग किंवा गणकेश्वर फाट्यावरून येत आहे कार्लेखंडीतून म्हणजे, तर तुम्हाला सेम इथपर्यंत म्हात्रेपाट्यापर्यंत यायचं आहे, आणि म्हात्रेपाट्यावर आल्यात की लेफ्ट मारायचं, लेफ्ट मारलात की तुम्ही इथे ह्या लोकेशनला पोहोचून जाल. धोकड्यामधून पण रस्ता आहे, बऱ्याच ठिकाणून रस्ता इथे यायला, पण आतले रस्ते तुम्हाला कळणार नाही. हा एकदम सिम्पल रूट आहे म्हात्रेपाट्यावरचा, त्या तिथून म्हात्रेपाट्यावर जमतम 1 मिनिटात आपण इथं पोहोचून जाऊ, इतकं जवळ आहे लोकेशन. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आपला हा एपिसोड आय थिंक 4 असेल एक्सप्लोअर अलिबागचा, त्याच्यामुळे आता नवीन नवीन व्हिडिओ आता आपण घेऊन येतच राहणार आहोत. हे लोकेशन कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला आवडलं नाही आवडलं, कशा व्हिडिओ तुम्ही अजून एक्सेप्ट करताय माझ्याकडून की अशा अशा व्हिडिओ आपण बनवल्या पाहिजेत ते पण तुम्ही सांगा. चला आतासाठी बाय.